नमस्कार, कविताज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आता डायबिटिक थाळीचा आपला शेवटचा एपिसोड आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे कॅफे जेली. ही करायला अतिशय सोपी आणि पटकन होणारी आहे. फक्त वेटिंग पिरियड ह्याचा 2 तास आहे, सेट करायला आपण ठेवणार आहोत म्हणून. चला तर आता आपण पटकन सुरू करूया. आपल्याला कॅफे जेली जी करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला कॅफे जेली विथ कॉफी सॉस आहे. तर कॉफी सॉस बनवण्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स लागत आहेत आपल्याला ते सांगते मी तुम्हाला. इथेही 2 टेबलस्पून इन्स्टंट कॉफी आहे. इन्स्टंट कॉफी म्हणजे ब्रू इन्स्टंट घेतलेली आहे मी. 1 टेबलस्पून पाणी घेतलेलं आहे आणि ही 1 कप साखर आहे आणि 3 टेबलस्पून अनसॉल्टेड बटर, घरचं लोणी घेऊ शकता तुम्ही. आणि हे 1 कप फ्रेश क्रीम आहे, अनस्वीटन आहे म्हणजे गोड नसलेलं क्रीम आहे. अमूलचं फ्रेश क्रीम घेतलेलं आहे मी. तर आता आपण नेक्स्ट प्रोसेसकडे बोलूया. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, 1 टेबलस्पून पाणी जे घेतलं आहे ते गॅस एकदम मी सिम केलेलं आहे आणि या सॉसपॅनमध्ये हे 1 टेबलस्पून पाणी घालते. आणि जी कॉफी पावडर आहे 2 टेबलस्पून इन्स्टंट कॉफी पावडर ती घालायची आहे. 2 टेबलस्पून कॉफी पावडरमध्ये 1 टेबलस्पून पाणी घालून तुम्ही 1 मिनटं मायक्रोवेव्ह करून घेऊ शकता. पण सगळ्यांना इझी जावं, प्रत्येक ठिकाणी मायक्रोवेव्ह असतो तसं नाही. आणि 1 मिनटं ढवळून आपल्याला फक्त हे गरम करून घ्यायचं आहे, उकळवायचं नाही आहे. बघा, हे 1 मिनटं झालं आहे आणि पुरेसं व्यवस्थित डिझॉल्व्ह झालं आहे आणि गरम पण झालं आहे. मी आता खालनं गॅस बंद करते. ही जी आपण प्रोसेस केली की विरघळवून घेतली कॉफी गरम पाणी करून, त्या प्रोसेसला काय म्हणतात, डिकॉक्शन. म्हणजे कॉफीचं आपण डिकॉक्शन करून घेतलं आहे. आता मी हे बाजूला ठेवून देते. आता इथेही शुगर मी 3/4 कप घेतलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही ब्राऊन शुगरचा सुद्धा उपयोग करू शकता. पण ब्राऊन शुगर जर तुम्हाला अवेलेबल नाही झाली तर तुम्ही ही आपली साधी क्रिस्टल शुगर घेऊ शकता. मी पॅनमध्ये घालते आणि 1 चमचा फक्त पाणी घालायचं आहे, 1 टीस्पून ओनली. आणि सतत ढवळत राहायचं आहे. आता ही शुगर आपल्याला कॅरमलाइज करून घ्यायची आहे. फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे. स्टर करत राहा शुगर कॅरमलाइज होईपर्यंत. कॅरमलाइज म्हणजे ह्याचा ब्राऊन रंग येईल शुगरला. सतत आपण ढवळत राहणार आहोत याला. बघा, आपली ही शुगर जी आहे ती 95% कॅरमलाइज झालेली आहे. आता मी गॅस पुन्हा लोवर करते, मीडियम हीटवर होता तो. बघा, इथे तुम्ही बघू शकता इथे पूर्ण डिझॉल्व झालेली आहे आणि पूर्ण कॅरमलाइज झालेली आहे. आता या स्टेजला आपण काय करणार आहोत, क्रीम जे आहे आपण 1 कप क्रीम घेतलं आहे, फ्रेश क्रीम ते ॲड करायचं आहे. आणि आता सतत ढवळत राहायचं आहे, व्यवस्थित मिक्स होईपर्यंत ढवळायचं आहे छान. हे बघा, हे व्यवस्थित मिक्स झालं आहे क्रीम आणि कॅरमलाइज शुगर आपली. आता या स्टेजला काय करायचं आहे, फ्लेम मी लोच ठेवलेली आहे आणि हे जे कॉफी डिकॉक्शन आपण करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. हे बघा, आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. लम्स होऊ देऊ नका, हीट लोच ठेवायची आहे. या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्या तर छान तुमचा कॉफी सॉस रेडी होईल. घरच्या घरी कॉफी सॉस कसा करायचा हे तुम्हाला आज कळलं आहे, फार काही कठीण नाही आहे. तुम्ही आणि हे स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये तुम्ही, आणि कुठलाही डेझर्ट बरोबर तुम्ही यूज करू शकता हा कॉफी सॉस. आणि आता हे 3 टेबलस्पून बटर आहे, अनसॉल्टेड बटर. ते घातलं मी म्हणजे घरचं लोणी, ते घालून मिक्स करायचं. हे कशासाठी आपण घालतोय तर या सॉसला ग्लेज येण्यासाठी, छान शाईनी दिसण्यासाठी म्हणून हे घातलंय आपण लोणी. आणि आता 1 मिनटं आपण स्टर करणार आहोत आणि त्याच्यानंतर गॅस बंद करून टाकणार आहोत. एक मिनिट झालेलं आहे मी कंटिन्यू स्टर करत होते आणि आता खालून हीट बंद करते मी. आणि आता रूम टेम्परेचरलाच आपण हे थंड करायला ठेवणार आहोत. फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे. आपल्याला कॉफी जेली जी करायची आहे त्याच्यासाठी इथे अर्धी वाटी मी थंड पाणी घेतलंय. थंड म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी आहे. आणि त्याच्यामध्ये हे 2 टीस्पून जिलेटिन घालायचं आहे. हे बघा, जिलेटिन मिळतं, हे वेज जिलेटिन आहे. इथे बघू शकता तुम्ही, रेडीमेड मार्केटमध्ये अवेलेबल होईल तुम्हाला. हे विरघळवून घेतलंय आणि आता इथे हे 3 कप पाणी मी घेतलेलं आहे, मोजून घेतलेलं आहे मी 3 कप. आणि याच्यामध्ये आता ही साधी फिल्टर कॉफी आपली आहे, ते 3 टीस्पून मी कॉफी घालते. आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे.
ब्लॅक कॉफीच ठेवायची आहे आणि स्ट्रॉंग करायची. हे आता पाणी उकळवायला ठेवलं आहे मी. कॉफीचं पाणी जे आहे त्यात उकळलेलं आहे. गॅस मी खालना बंद करते. आणि आता डायबिटिक लोकांसाठी आपली थाळी आहे, त्याच्यामुळे त्यांना साखर चालत नाही म्हणून या शुगर फ्री टॅबलेट म्हणजे सॅक्रीनच्या गोळ्या आहेत. हे बघा, हे असं मिळतं, मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला मिळतील. तर त्यातल्या या 8 गोळ्या घेतल्या आहेत मी. तर या 8 गोळ्या घालून आता त्या विरघळवून घ्यायच्या आहेत. पाणी गरम आहे त्याच्यामुळे इझिली विरघळतील, गॅस लावायची खाली गरज नाही आहे. आता गाळून घेते मी. सॅक्रीनच्या गोळ्या पण विरघळलेल्या आहेत एकदम बारीक जाळीच्या गाळण्याने घाला. आणि आता हे आपण जिलेटिन विरघळवून घेतलेलं अर्धी वाटी जे ते याच्यामध्ये मिक्स करायचंय. आणि एकाच डायरेक्शन ढवळायचं, परत उलटा चमचा नाही फिरवायचा आपल्याला. आणि असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 5 मिनिटं ढवळत राहायचंय. पाच मिनिटं मी ढवळून घेऊन या बाउलमध्ये मी ट्रान्सफर केलेला आहे रेक्टँगल शेपच्या. तो बाउल उंच फ्रीजमध्ये आपल्याला फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवायचं आहे. आता हे 2 तासासाठी आपण ही कॉफी जेली सेट करायला ठेवून देणार आहोत. हे असं झाकणाचं जर बाउल तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही ॲल्युमिनियम फॉईल किंवा प्लॅस्टिकचा रॅपर येतं त्याच्याने पण तुम्ही रॅप करून ठेवू शकता. आता हे आपण 2 तास फ्रीजरला ठेवणार आहोत. 2 तास झालेले आहेत आणि आता जेली आपली छान सेट झालेली आहे. कॉफी जेली आपण आता कट करूया. किती सुंदर क्यूब्स झालेले आहेत ना. आता आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया. इथे हे 1/2 कप फ्रेश क्रीम आहे. आता आपल्याला नेक्स्ट प्रोसेस काय करायची. आणि हे साधं दूध आहे, चिल्ड आहे, दोन्ही मी थंड केलेलं आहे. हे आता दूध जे रेडी करून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता काय करणार आहोत, हा कॉफी सॉस आपण जो बनवला आहे तो घालायचा आहे. अजून थोडासा घालते आहे. क्रीम, दूध आणि कॉफी सॉस असा परफेक्ट ब्लेंड येईल या दुधाला. आता या कॉफी जेलीच्या क्यूब्स मी घालते आहे. आणि आता हे जे आपण दूध रेडी केलं आहे ते घालायचं आहे. आणि कॉफी सॉस आहे त्याच्याने आपण थोडंसं गार्निश करूया. तर अशी ही कॉफी जेली रेडी झालेली आहे. खूप सोपी आहे, तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. आणि तुमची कॉफी जेली कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. कशी वाटली तुम्हाला कॅफे जेली? मस्त आहे ना. घरी आपण इझिली तयार करू शकतो. असं जेली म्हटलं की आपण हे कसं आता तयार करणार आणि घरी आपण नाहीच करू शकत असा काही जणांचा जो समज असेल तो आता तुमचा दूर झाला असेल. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण हे एकदम फ्री आहे चॅनल. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला पण विसरू नका. आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्याची डिटेल रेसिपी दिलेली असते आणि इतर पदार्थांच्या रेसिपीजची लिंक पण दिलेली असते, चॅनलची लिंक पण दिलेली असते. तर डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही नक्की नेहमी चेक करत जा. चला तर आता पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. बाय.